घाणीचे साम्राज्य, नाल्यांचे पाणी रस्त्यावर, तर ग्रामपंचायतचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर। दिनांक 26 जून रोजी आलेल्या रिमझिम पावसाने वार्ड क्रमांक 6 मध्ये नालीचे सांडपाणी रस्त्यावर आले। गेले अनेक दिवसांपासून या भागातील नालीमधील कचरा काढी ग्रामपंचायत मार्फत काढण्यात आलेली नाही व स्वच्छता केलेली नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामपंचायत प्रशासन हे साफसफाईच्या दृष्टीने उदासीन दिसत आहे। अनेक वेळा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 6 मधील सदस्य व सुनगाव सरपंचांना वेळोवेळी नाली साफसफाई करण्यासंदर्भात तक्रार करण्यात आली, परंतु त्यांनी या संदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही। वार्ड क्रमांक 6 मधील सखाराम हागे यांच्या घराजवळील नालीचे सांडपाणी हे तुडुंब रस्त्यावर वाहत आहे, तसेच नालीचे पाणी जिरून त्यांच्या घराचे सुद्धा नुकसान होऊ शकते व परिसरात ग्रामपंचायत सफाई कामगार यांनी काढलेला कचरा हा 8 ते 10 दिवसांपासून तसाच पडलेला आहे। 2 दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरी वार्ड मेंबर व सरपंचांनी या कार्याची दखल घ्यावी व नाली सफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी सखाराम हागे व ग्रामस्थांनी केली आहे। हे आमच्या नालीची लय तपली का आम्हाले, हे ऐकून नाही राहिलं ग्रामपंचायतवाले, सरपंचही नाही, मेंबर बी नाही, बळीराम धुळे यायला लय वक्त सांगला आम्ही ना, पण हे आमच्या घरात पाबर कसं पाणी जाऊन राहिलं, शेपटीचे किडे जाऊन राहिले, यायला सांगलं तर नुसते वरच्या वर नाल्या काढतात आणि चालले जातात। किती दिवसापासून लय 15 दिवस झाले, हे गन सूचना दिली का सरपंचांना स्वतः पाहिलं तर सरपंच म्हणत काढतो म्हणत वरच्या वर काढतात आणि चालले जातात, मजून काढायला आलेच नाही, काढायला आलेच नाही।